मित्रांनो, नवीन वर्षाच्या जंगी स्वागतासाठी चला जाऊया थंड हवेच्या ठिकाणी, महाबळेश्वर मधील पाचगणी टेंट हाऊस आणि हॉलिवूड पॅलेस या रिसॉर्टला. आणि तिथे आहे आकर्षक पॅकेजेस, तुम्हाला स्टार्ट होतील 2000 रुपयापासून, जिथे मिळेल तुम्हाला अनलिमिटेड स्नॅक्स, व्हेज नॉन व्हेज, त्याचबरोबर काला डिनर, ऑल टाइप्स ऑफ सॉफ्ट ड्रिंक्स, स्नॅक्स, सोडा, आणि त्याचबरोबर संध्याकाळची स्पेशल अरेंजमेंट डीजे नाईट सोबत आणि थंडीमध्ये बॉनफायरची ही सुविधा. लवकरात लवकर बुकिंग करा खाली दिलेल्या नंबर वरती, आणि बुकिंग स्टार्ट आहे पर हेड 2000 रुपयापासून पुढे. तर चला तुमची 31st नाईट एन्जॉय करा पाचगणी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस या रिसॉर्टला. थँक्यू सो मच. सरपंच, ओ सरपंच, हाय का मॅम, हाय 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 सरपंच, हाय हाय हाय, काय सांगू राणी मला गाव सुट काय अहो गावात एक आयटम आलाय आणि ती बी बुलेट वर आयटम. मग काय सांगतोय? मग काय बरं झालं बायकोला हाकेल्या माहेरला. काय सांगताय? मग काय तीन निशाण्याव लागला म्हणायचं. आता बघ कसे काय रट्ट्यात पडत होती. वेलकम टू माय पार्टी. ती सुंदर पोरगी मी आहे ना, मी बघितली आहे, पण कुठे बायकोयाच्या आधी तिला पटवायचे मला. लेवल करायचे, लेवल बघा की तुमची कशी करतो बघा कसा राणी. तुझा राजा इकडे थांबलाय. अग तू हिसू काय म्हणत काय होतास? अग मी नाही योज म्हटलेला, गावात एक आयटम आलाय. मी असलं बोलीन भाऊजी, तू मी माहेरला गेली की तुझं हे धंदे चाललेत वय. अग तस नाही, पण काय बी म्हण, बुलेट वर एक नंबर खटका दिसतेस. चल भाडे तुला घरी सांगते मी. बरोबर, आता तुमचा मार फिक्स आहे, तुमचा मार फिक्स आहे. आता काय चाललंय नक्की तुझं? तुझं त्या आप्पाच्या बहिणीशी लपडाय का नाही मला सांग. लपडाय का नाही? तू गाभाच घ्या, तू मधी पडू नकोस, मधी पडू नकोस. तू ह्याला बघून देईल मला. मला सांग लपडाय का नाही, चपात घेऊन सांग. आप्पाच्या बहिणीशी तुझं लपड म्हणजे प्रेम आहे का नाही? काय नवीन आता आता शेंबडी बरं. अहो त्या पुरीचे चार लपडे, चार तुम्हाला आवडेल का? तुमची सून चार लपडे होली आणि पाचू आम्ही. अहो तिच्या नाकातला शिंबडी बी निघत नाही, नाकावरली माशी सुद्धा उठत नाही. आणि ती दिसते बी कसली करजुली मेंग, आणि तिच्याशी मी लग्न करा. बाया तुम्ही दारू पिले ना, काय बी बोलता बरे. बघ बरं तायडे दारू पिरो की काय बी बरं बघतोय. मग त्या बैलगाडीवर काय चाललं होतं? तिचा काय शिंबूड चाटत होता वय? अरे मी ऐकत होतो की खालीच होतो. हा अरे मी तुला सांगून ठेवतोय. आता तुम्ही कोण? ओळखले नाही का तुम्ही? सरपंच बाई. आयुष्यपत हे बघितलं का सरपंच बाईंचं ध्यान? मी नाहीच वळाकल. ते सोडा, तुमच्या बाळाचं आणि अप्पाच्या बहिणीचं प्रेम लफड चालू आहे असं गावात उठलंय. काय चाललंय काय नेमकं? अ सरपंच बाई, तुम्ही लय लॅट आलाय, लेट आलाय पण थेट आलाय, आणि चांगलं चुंगलं कपडे घालून आलाय. तवा गप बसा, आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक काम सांगतोय मी. उद्या का नाही एक रिक्षा करायची, रिक्षा आणि बैलगाडी टाकायची आणि गावातनं फिरवायची. कशासाठी?
आवा आमच्या या सोन्यासारख्या पोराच मी लगीन ठरवतोय लगीन. अग बया लग्न चांगलंच आहे की माता. बाळ्या तू नटून थटून तयार राहायचंय. मी बाळ्यासाठी पोरगी बघायला जाणार आहे. पोरगी सरपंचीन बाई गावात न गाडी फिरवा आणि पोरा नटून थटून तयार राहा. याला नटव गे निघालो मी. कोणता डोक्याला ताप झाला आता. लग्न आणि माझ. हॅलो अगं कुठे. मी ना आता तुझीच आठवण काढत होते आणि तेवढं तुझा फोन आला. बघ किती प्रेम आहे तुझं. होय माझी आठवण काढत होती. बरं ऐक ना मला एक बोलायचंय. काय रे. काल आबानी लय तमाशा केला बघ घरापाशी. लय आणलाय मला शिबी लय दिल्या. तुला माहितीये का आबांना घरी पण आले होते आमच्या आणि इथं पण खूप राडा केलाय. आप्पांना पण ते खूप बोलले आणि मला पण बोलून घेतलं आणि विचारत होते बाळावर तुझं प्रेम आहे का. तुमची तवे आली होती तिथे येऊन तमाशा केला. आबांना प्यायल्यावर आबाला एक सुधरतच नाही. ती राहू दे मला एक महत्वाचं बोलायचं. अरे थांब ऐक ना. आपण बैलगाडीवर बसलो होतो ना तर त्याच्या जवळपास ते कुठेतरी असतील आणि त्यांनी आपलं सगळं बोलणं ऐकलंय. ऐक मला एक लय महत्वाचं बोलायचंय ग. हा बोल ना. काल मला आबांनी विचारलं की तुझं त्या पोरीवर प्रेम आहे का. मी नाही बोललो आणि ते आबांनी माझं लग्न करायचं ठरवलंय. काय. हो आणि उद्या मला घेऊन ते पोरगी बघायला बी जाणार. मला वाटत होत तुझा मेंदू आहे ना घुडग्यात आहे. घुडग्यात नाही तर घोट्यात आहे. बावट झालंस काय काय बोलतोय. हुसकाड फोडील पोरगी बघायला चाललो म्हणजे एवढी स्वप्न रंगवलेत आपण. अगं पण हे बघ बाळा मी तुला शिस्तच सांगतेय. जर का तू ती पोरगी बघायला गेला ना एक तर मी तरी जेवू देईन नाही तर तुझं तरी घेईल. नाही म्हणजे नाही जायचं. अगं पण मी फक्त पोरगी बघायला जातोय. लग्न थोडी ना करणार. तू नको सांगू मला असलं. अगं पण तू समजून घे ना मी काय म्हणतोय. आबाने म्हणले होते जर का 50 लाख रुपये हुंडा दिला तर लग्न करायला तयार आहे म्हणून. लग्न मला करायचं ना. आबाला थोडी करायचंय. मी हो म्हणलं तर लग्न होईल ना. जर का त्या पोरीच्या घरचे तयार झाले ना 50 लाख रुपये द्यायला तर तुला विचारायचे बी नाही. अगं पण तू समजून घे ना मी काय म्हणतोय. हे बाळा जर का तू माझं ऐकलं नाहीस ना एक तर मी माझं जीव देईन नाही तर तुझं तरी घेईन. तुला एकदा नाही म्हणलं ना तर नाही जायचं. बरं अगं तू समजून तरी घे ना. लग्न मी नाही हो म्हणत ग. अगं तुला कसं कळत नाही. मी हो नाही म्हणत. नाही म्हणत होत नाही म्हणत मी लग्नाला. तर जायचं पोरगी बघायचं आणि यायचं. नंतर काही विचारलं तर नाही म्हणणार. मी हो म्हणणारच नाही अजिबात नाही. तुझंच ऐकतो फक्त मी सगळं. तुम्ही होच नाही म्हणणार तिलो. ठीक आहे जा मग तू. पण जर का तू पोरीला हो म्हणलं ना तर मी जीवच देईन बघ.